माझा बाप नेहमी म्हणतो, माणूस वयाना लहान असतो पण स्वप्न बघायला वय नसतं, ते कोणत्या बी वयात पूर्ण करू शकतो। आता खुर्ची आपलेच। एवरीवन प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल। थँक्यू।
या ठिकाणी बालाजी एंटरटेनमेंट अँड इव्हेंट्स प्रेझेंट्स महाराष्ट्र मिसेस आणि किड्स या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उद्या या शोचं आयोजन होणार आहे. उद्या 18 जानेवारी रोजी या भोसरी या ठिकाणी या शोचं आयोजन होणार आहे. त्यानिमित्ताने आपण बघितलं की जे मुलं आहेत त्या मुलांना या शोमध्ये पार्टिसिपेट करून त्यांचं जे भवितव्य आहे या क्षेत्रातलं त्याबद्दल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे. तर या ठिकाणी या ज्या महिला आहेत त्यांची मुलं या शोमध्ये पार्टिसिपेट करत आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या मुलांना त्यांनी या शोमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यांनी आता त्यांचं जे व्यक्तिमत्व बघितलेलं आहे त्यांचं जे त्यांच्यातला जो बदल बघितला आहे त्याविषयी आपण त्यांना विचारून घेऊया की त्यांना कसं वाटलं या ठिकाणी. मॅम काय नाही तुमचं आणि तुमच्या मुलाचं आपका क्या नाम है और आपके बच्चे का क्या नाम है और अभी जो आपने पार्टिसिपेट किया है तो उस बारे में आप क्या कहेंगे. मेरा नाम कविता शेट्टी है. मेरी बेटी किड्स में पार्टिसिपेट किया है. उसका नाम खुशी दिनेश शेट्टी. मुझे ग्रूमिंग सेशन अभी तीसरा दिन है. मुझे ग्रूमिंग सेशन बहुत ही अच्छा लगा. हर एक पॉइंट सर ने या मैम ने बहुत अच्छे से सिखाया. आगे जाके उसको बहुत उसमें से आने वाले फ्यूचर में उसके लिए क्या फ़ायदा हो सकता है. आपको क्या लगता है कि ये जो सेशन चल रहा है ये जो इवेंट्स चल रहा है उसके बारे में आप क्या कहेंगे आने वाले फ्यूचर में उसका क्या फ़ायदा होगा. फ्यूचर में उसको बहुत फ़ायदा होगा क्योंकि अभी वो बेसिक सीख रही है. बेसिक अच्छा होगा तो उसका फ्यूचर ब्राइट होगा. सर ने बेसिक बहुत ही अच्छे से लिया है. बच्चों को समझाना थोड़ा मुश्किल है फिर भी उन्होंने बहुत अच्छे से समझाया है. ग्रूमिंग सेशन मुझे बहुत अच्छा लगा. थैंक यू मैम. क्या कहेंगे मैम आप. मी मंजुषा शिंदे. क्यान शिंदे माझ्या मुलाचं नाव आहे. तो किड्समध्ये पार्टिसिपेट करतो आहे पण ॲक्च्युली बघायला गेलं तर विदाऊट बॅकग्राऊंड त्याने इथे पार्टिसिपेट केलेला आहे आणि किड्सला सगळ्यांना मॅनेज करून हा शो खूप व्यवस्थित चालतो आहे. 3 दिवसाचं ग्रूमिंग झालेलं आहे. त्या 3 दिवसाच्या ग्रूमिंगमध्ये सगळ्या बेसिक गोष्टी कशा उभं राहावं कसं बोलावं कशी स्टाईल द्यावी कसं ॲटिट्यूड द्यावं हे सगळं ह्यांना ह्या ग्रूमिंग सेशनमध्ये शिकवलेलं आहे आणि आय होप ते उद्याच्या शोला व्यवस्थित परफॉर्म करतील आणि त्याचं फ्युचर एकदम ब्राईट होईल. थँक्यू. थँक्यू. माझं नाव नूतन काटे. माझी मुलगी अनन्या काटे. आता प्रसाद सरांनी हा जो शो केला आहे हा खूप छान केला आहे आणि आता 3रा दिवस आहे ग्रूमिंगचा. ग्रूमिंग पण खूप उत्तम प्रमाणे चाललं आहे सर. त्याच्यात काहीच नाही. इतकं छान शिकवलं आहे ज्याला येत नाही त्याला स्वतः समजून सांगितलं आहे त्यांना असं नाही असं करा. खूप प्रसाद सरांनी खूप छान शिकवून सांगितलं आहे आणि याच्या पुढे पण मुलांना चांगलंच होईल या शोमधनं. मुलांचं जे आधीचं जे म्हणजे कार्य होतं ना आत्ताच्यामध्ये जो काय फरक आहे तो त्या 3 दिवसात खूप जाणवलाय. खूप छान जाणवलं आहे. अगोदर जे मुलं होती ना आमची ती वेगळी होती आणि ह्या 2 दिवसात वेगळी वाटतायत आम्हाला. मॅम काय सांगाल तुम्ही. माझं नाव शोभा बावीसकर आहे. माझा नातू मयंक गायकवाड आहे. तर त्याला स्माईल वगैरे देता येत नाही तसे शिकवतात. थोडा अजून तो कॉन्फिडन्स नाही आहे. तर 2 दिवस झाले बरं वाटतं जरा. मॅम काय सांगाल. माझं नाव किरण युवराज जाधव. माझी मुलगी उत्कर्षा जाधव पार्टिसिपेट केलेला आहे. ग्रूमिंग सेशन अतिशय उत्तम प्रमाणे तिथे मला वाटलं आणि ज्या मॅमने कॉन्फिडन्स टाकला आहे मुलांमध्ये उभं राहण्याचा ॲटलिस्ट ज्युरीला आय कॉन्टॅक्ट करून बघण्याचा तो खूपच मला अतिशय आवडलेला आहे आणि मुलं फारच चेंज होतील आय थॉट. आणि ते जेव्हा स्टेजवर जातील ॲटलिस्ट त्यांचा स्टेज डेअरिंग तरी जाईल ह्या शोने याची मला नक्की खात्री आहे. कसं वाटतं मॅम तुम्हाला या शोबद्दल काय वाटतं आणि मुलांच्या मधील बदल काय कसा तुम्ही. हां माझी मुलगी कॉन्फिडंट लेवल खूप कमी होता पण ह्या 2-3 दिवसात तिचा कॉन्फिडंट लेवल वाढलेला आहे चांगलाच आणि स्टाफ खूप केअरिंग आहे. खूप छान ग्रूमिंग घेत आहेत त्यांचे. व्यक्तिमत्व बदलाबद्दल फ्युचरबद्दल काय सांगा. आता मी डायरेक्ट पॉईंटला येते. मुलांचं फ्युचर 100% ब्राईटच असणार आहे आणि याचं सगळं श्रेय प्रसाद सरांना जाणार आहे. नमस्कार. मी तनुजा निलेश पवार. माझ्या मुलाचं नाव शुभ निलेश पवार आहे आणि आत्ता जो बालाजी इव्हेंट आपण पाहताय तो खूपच चांगल्या पद्धतीने प्रसाद सर डायरेक्टर आहेत तर ते खूपच चांगल्या पद्धतीने प्रत्येक मुलाला लहान असू मोठा असू मिस असू मिसेस असू प्रत्येकाला एकदम आपल्या घरच्या पद्धतीने सांगतात की असं नाही की ती मुलं बाहेरून आली आहेत किंवा हा छोटा आहे तो मोठा आहे. प्रत्येकाला खूप छान पद्धतीने आणि त्यांचा जो स्टाफ आहे ओम सर झाले स्नेहा मॅडम झाल्या रसिका मॅडम झाल्या अक्षय सर झाले खूप छान खूप पद्धत खूप इतकी छान पद्धतीने की जो आपल्या
आपला जो मुलगा आहे त्या पद्धतीने सगळ्यांनाही चांगलं शिकवतात. ज्या पद्धतीने जी पद्धत आहे त्यांची चालण्याची शिकवायची तीही खूप छान आहे. आणि आपण पाहताच आहे खुर्ची पिक्चर, आर्यन हगवणे हा जो मुलगा आहे त्याचा आपण फ्युचर पाहतोय. जसं ब्राईड आहे तसं आपल्याही प्रत्येक मुलाचं फ्युचर ब्राईडच होणार. आणि असं नाही की सरांनी चांगलं शिकवलं नाही म्हणून माझ्या मुलाचं फ्युचर चांगलं झालं नाही, तर आपलं टॅलेंट, आणि सर तर आहेतच टॅलेंटेड, त्यांचा ग्रुपही खूप टॅलेंटेड आहे. आपल्या मुलांनी कसं करायचं ते आपण ठरवायचं आहे आत्ता. आणि ब्राईड तर आहेच फ्युचर, बोलण्यासारखं काहीच नाही, टीम तर खूपच छान आहे. थँक्यू. या ठिकाणी आराध्या मोशन फिल्मचा जो मूवी आहे खुर्ची, तो मूवी या ठिकाणी आपल्या बरोबर स्पॉन्सर असणार आहे. तसेच बालाजी इव्हेंट्स आणि एंटरटेनमेंट यांनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे महाराष्ट्राचे जे मिस्टर मिस आणि मिसेस किड्स, तर हा शो पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात गाजले. क्या कहेंगे आपकी, क्या इस शो के बारे में, बच्चों के बारे में क्या राय है आपकी? ये शो मुझे बहुत, तीन दिन से मैं नहीं आई, बट मैं फर्स्ट डे आई हूँ. पर फर्स्ट डे में 2-3 आवर्स में जो मैंने इन्वायरमेंट देखा बहुत अच्छे हैं, क्योंकि हमारी बच्ची को काफ़ी प्रोग्रेस है. उसका नाम अवनी कौर है. और ये शो में काफ़ी अच्छा अरेंजमेंट, काफ़ी अच्छा लगा. और सर लोग बहुत कॉपरेट कर रहे हैं, क्योंकि मैं मॉर्निंग से आ रही हूँ. आई डोंट हैव आइडिया क्या है क्या नहीं, उसकी मम्मा नहीं आई है, तो मुझे ये शो बहुत अच्छा लगा. आगे जो है उसकी मम्मा या कोई पापा बता सकते. तो आप क्या कहेंगे, ये शो हिट होगा? यस 100%. क्या यस 100% सर. थैंक यू वेरी मच. सबका शुक्रिया और थैंक यू. सगळ्यांच्या मुखामध्ये तिचंच नाव आहे भावना मोहरा. तर त्याच्या मागचे वन अँड आर्मी, म्हणजे वन मॅन, एकच होता व्यक्ती ज्याने हे घडून आणलं, ते म्हणजे आमचे अरविंद भोसले सर. प्लीज बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर हिम. कन्सेप्टची आहे, डिरेक्शन त्यांचं आहे, आणि पुढचं तेच सांगतील की कसं त्यांनी हे वर्कआउट केलं याच्यावर. ॲक्च्युली वन मॅन आर्मी तुम्ही म्हणताय, आर्मीसोबत जे खरंच ती जी टीम होती प्रसाद सर आणि त्याची जी पूर्ण टीम, रोहित असेल, चिराग असेल, सेजल असतील, ए व्ही असेल, बऱ्याच जणांनी यामध्ये पूर्ण म्हणजे सिंहाचा वाटा म्हणायला हरकत नाही आहे अशा पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला आहे. आणि भावना फिल्ममध्ये ऑलमोस्ट जे आपले जे कास्ट आहेत सगळे सरांनी कास्ट केलेले आहे, त्यांच्या टीमनी कास्ट केलेले आहे. खरं तर त्यांना जो त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊन जायत आता. म्हणजे आपण आता बघतोय की बऱ्याच ठिकाणी फॅशन शो होतात वगैरे काय, पण पुढे काय त्यांना काय भेटलं पाहिजे? तर सरांनी मी सांगितले मला अशा अशा कॅरेक्टरचे लोक पाहिजे, जे काय आहे त्यांना स्क्रिप्ट दिली. मी नंतर पाहिले पण नाही कोणत्या कॅरेक्टर येते, मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे कारण त्याच्या आधी 3 फिल्म झाले होते माझ्या सरांबरोबर. तर त्यांनी बरोबर कॅरेक्टरचे सूट होतील भावना फिल्मला. आणि तुम्ही बघताय भावना फिल्म ही कशा पद्धतीने चाललेली आहे, जर बघितलं नसेल तर नक्की बघा फिल्म कोणत्या लेवलची आहे. ओके, ह्या पूर्ण श्रेकर म्हणजे मी म्हणतो प्रसाद सरांना जाते. आणि ऑलमोस्ट आपलं नवीन चॅनल आहे, तरी देखील नवीन चॅनल असताना देखील 9,500 व्ह्यूज त्याला पडल्या तेवढ्या 7-8 दिवसातच. आपण एक्सपेक्ट करतो की मोर दॅन 1 लाख जाईल ते या महिन्यात. नक्की बघा भावना पिक्चर. आणि मी म्हणतो की सरांना पण शुभेच्छा देतो जो त्यांनी हा फॅशन शो ठेवलेला आहे. नुसतं शो नाही आहे, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून तर पुढच्या सगळ्या वाटचाली, करिअर ओरिएंटेड या सगळ्या गोष्टी यामध्ये होतात आहे. आणि बऱ्याच जे टॅलेंट आहे ते बाहेर दिसायची शक्यता फार आहे. तर मी सरांना, तुम्हाला पूर्ण टीमला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो सर, तुम्ही म्हणजे खरंच भावनेसाठी बरंच कॅन इथून पुढे माझ्याबरोबर राहताल. इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्या वतीने मिस्टर मिस मिसेस आणि किड्स इंडिया महाराष्ट्र याचं ऑर्गनाइज शो केलेलं आहे. आपण बघितलं की या शोच्या माध्यमातून, या इव्हेंटच्या माध्यमातून मुलांना, मुलांचं जे व्यक्तिमत्व आहे ते घडवण्याचं काम या ठिकाणी या टीमच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या टीमचं फार मोठं योगदान आहे मुलांना घडवण्यासाठी. तर आपण या टीमकडून जाणून घेऊया की या शोचं म्हणजे संकल्पना कशी सुचली आणि हा शो आपण उद्या ऑर्गनाईज करत आहात त्याबद्दल काय सांगाल. या ठिकाणी प्रसादजी खैरे आहेत जे डायरेक्टर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल या शोबद्दल? प्रथमतः आम्ही तुम्हा सर्वांचं धन्यवाद करील की तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून आमच्यासाठी थोडा वेळ काढलात. यासाठी तुमच्या न्यूज चॅनलची खरंच मनापासून धन्यवाद.
मी असं म्हणेल की कोविडच्या अगोदरही आम्ही महाराष्ट्राचा शो केला होता. बालाजी इव्हेंट्सने एक शो ऑर्गनाईज केला होता पुणे ओरिजिन नावाचा. तोही शो एकदम धमाकेदार पार पडला होता. कोविडमध्ये कोविड जेव्हा लॉकडाऊन होणार होतं त्याच्याआधीही आम्ही खूप मोठा शो करणार होतो, पण कोविडमुळे सगळं लॉकडाऊन झाल्यामुळे तो शो करू शकलो नाही. आणि कोविडच्या सिच्युएशनमध्ये सगळे लोक पॅनिक झाले होते, सगळे लोक त्रस्त झाले होते, सगळ्या लोकांना काय करावं कळत नव्हतं, किती लोकांचे प्राणबळी गेले, बरेचसे काय काय सिच्युएशन्स घडले. डिझास्टर इयर होता 2020. तर आम्ही विचार केला की ह्याच्यातनं लोकांना बाहेर काढावं, थोडं वेगळ्या माहोलमधील लोकांना आणावं. परत ते जे लोकांमधली जी ग्रीप होती ती सुटत चालली होती, जे टॅलेंट होतं ते दबत चाललं होतं. तर त्यामुळे आम्ही विचार केला की आपण तरी एक पाऊल उचलूया आणि ह्या गोष्टींसाठी आपण पुढे सरूयात. त्यामुळे आम्ही ही ॲक्च्युली आमची संकल्पना आम्ही चालू केली आहे. ह्या शोमध्ये आपण एक राऊंड असाही घेणार आहोत, तो सोशल राऊंड असणार आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या कंटेस्टंट लोकांना मास्क देणार आहोत आणि त्यांना स्लोगन, दोन किड्सच्या हातात स्लोगन देणार आहोत की हॅव अ सेफ डिस्टन्स, यूज मास्क, सॅनिटायझर. ह्या पद्धतीने पण आपण एक राऊंड घेणार आहोत लोकांना सोशल मेसेज देण्यासाठी ह्याच्या थ्रू. आणि खूप नवीन टॅलेंट, ह्याच्यातनं कसं होतं की नवीन टॅलेंट आपल्याला दिसतात, बरेचसे किड्स असतात, बरेचसे मिस्टर मिस मिसेस असतात, त्यांच्यामध्ये टॅलेंट असतात पण ते शोकेस करू शकत नाही. तर ह्या शोमधून आपण त्यांना शोकेस करायला प्रवृत्त करतो की तुम्ही करा, तुम्ही दिसा. आणि आपल्या शोमध्ये मेन प्लस पॉईंट आपला असा आहे की आपल्या शोमध्ये डिरेक्टर अँड प्रोड्युसर्स आहेत, जे की आपल्या या शोचा आत्मा आहे. ते आपल्याला खूप चांगल्या रीतीने सपोर्ट करत आहेत. पॉलिटिशियन्स पण आहेत एक दोन, तेही खूप चांगल्या रीतीने आपल्याला सपोर्ट करत आहेत की ह्या किड्स लोकांचं, या कंटेस्टंट लोकांचं भवितव्य घडेल त्यांच्यानी, एवढं 100% सांगू शकतो. आपल्याकडे डिरेक्टर प्रोड्युसर आहेत, ते ऑन द स्पॉट जे त्यांना आवडतील 5 जणांचं सिलेक्शन करणार आहेत आणि ते त्यांच्या येणाऱ्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांना कास्ट करणार आहे. अशा प्रकारे आपण चांगली काय काय संकल्पना मांडायचा प्रयत्न करत आहोत. होप की उद्या आमचा शो आहे ग्रँड फिनाले. आता 3 दिवसाची ग्रुमिंग आज संपेल. ग्रुमिंगमध्ये खूप सारे जे किड्स होते, जे मिस्टर मिसेस होते, मिस होते, कोणकोण फारच वीक होते की त्यांना माहितीच नव्हतं की वॉक कसं काय, त्यांचा पहिला वेळ होता, ते बऱ्यापैकी ग्रूम झालेत, बऱ्यापैकी त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे एवढ्या 3 दिवसामध्ये. उद्या आमचा फिनाले आहे. होप सो की फिनाले पण खूप चांगलाच होईल आणि खूप सारे प्रमुख पाहुणे येणार आहेत आमच्या कार्यक्रमामध्ये. अभिनेते अक्षय वाघमारेसुद्धा येणार आहेत, ते बिग बॉस 3चे कंटेस्टंट होते आता मराठीला. आणि असे बरेचसे मोठे मान्यवर लोक असणार आहेत. तर तुमच्या लोकांचा सपोर्ट, तुमच्या लोकांची साथ लागणार आहे जेणेकरून आपण हा कार्यक्रम खूप सुपर डुपर हिट करून टाकू. अँड वी बिलीव्ह दॅट की डोंट ड्रीम फॉर सक्सेस बट वर्क फॉर सक्सेस. थँक्यू. सॉरी, मी माझ्या टीमची ओळख करून देतो. हे आमचे अक्षय थापा सर, हे डान्स कोरिओग्राफर आहेत. ही सेजल गायकवाड, ही ॲक्ट्रेस आहे प्लस टायटल विनर आहे प्लस ग्रूमर आहे. ही नेहा धवसे, ही हिंदी प्लस मराठी दोन्ही सिरियल्स मूवीजला कोऑर्डिनेट करते. मोठे मोठे कलाकार हिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि ही आमच्या शोची मॅनेजर आहे. ही शिवानी गुप्ता, ही डान्स कोरिओग्राफर आहे प्लस या शोची ग्रूमर आहे. ही आहे रसिका डोड्डमणी, ही टायटल विनर आहे, या शोची ग्रूमर आहे आणि एक चांगली कलाकार ही आहे. हा आहे आमचा ओमी, हा बरेचसे शोज केलेले आहेत त्यांनी, तो पण रनरअप आहे आणि या शोचा ग्रूमर आहे. हा अतुल आमचा, हा सगळ्यात छोटा आहे पण सगळ्यात मोठा आहे, ह्याचं काम खूपच श्रेष्ठ आहे आमच्या शोमध्ये. सगळं कारोबार हा बघतो तो. आमचा रोहित पवार, त्यांनी खूप सारे टायटल जिंकलेले आहेत, मिस्टर PCMC पण आहे तो आणि खूप एक उत्तम अभिनेता पण आहे. आणि आमच्यात एक आमचा व्यक्ती मिसिंग आहे सध्याला, तो कामासाठी सॅश आणायला गेलेला आहे, तो म्हणजे रोहित चिराग चौधरी, त्याला आम्ही मिस करतो आहे. या ह्याच्यात तुम्ही नंतर त्याचे बायट घेऊन प्लीज ॲड करू शकला तर करा. तो पण एक चांगला उत्तम अभिनेता आणि उत्तम मॉडेल आहे. थँक्यू सो मच. या सर्व टीमचं खूप खूप आभार मानतो की या परिसरातील म्हणजे पुण्यातील या मुलांना ते व्यक्तिमत्व घडवण्यासाठी गेले अनेक महिने या ठिकाणी विशेष श्रम घेत आहे. सम्यक क्रांतीच्या सर्व प्रेक्षकांकडून त्यांचे खूप खूप आभार. वी डोंट ड्रीम फॉर सक्सेस बट वी वर्क फॉर सक्सेस. थैंक यू सिपेंट है. उनसे हम लोग जान लेते हैं कि इस शो के बारे में उनकी क्या राय है, पहले उनको कैसे लग रहा था, अभी इस शो में ग्रूमिंग हो रहा है, इस शो का प्रोग्रेस हो रहा है, तो अब कैसे आपको
अब आपकी क्या राय है, पहले की राय, अभी की क्या राय है, आपका नाम बताइए सबसे पहले। मेरा नाम मीनाक्षी पॉल है और ये शो बहुत ही अच्छा चल रहा है। यहाँ पे हमको कॉन्फिडेंस किस तरीके से हमको चलना चाहिए, बात करना चाहिए, कॉन्फिडेंस होना चाहिए, वो सब चीज़ें हमको सिखाए जा रही है और काफ़ी नई नई चीज़ें हमको यहाँ पता चल रहा है। हम अलग अलग लोगों से मिल रहे हैं, हमारे विचार बदल रहे हैं, तो काफ़ी अच्छा है यहाँ पे। और सारे हमारे मेंटर्स बहुत अच्छे हैं, बहुत अच्छे से हमको सपोर्ट कर रहे हैं, गाइड कर रहे हैं और मैं एक्सेप्ट करती हूँ कि वो आगे भी हमको ऐसे ही सपोर्ट करते रहे। थैंक यू। क्या राय आपकी, काय सांगाल तुम्ही, क्या राय आपकी? नमस्कार, माझं नाव पूजा गायकवाड़। तर इथे आम्ही म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तर 3 दिवस झालं आमचं ग्रूमिंग सेशन चालू आहे। ह्यामध्ये आम्हाला त्यांनी प्रत्येक गोष्टी शिकवल्या, जसं की चालणं, बोलणं आणि मोस्ट सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी आमच्यातला जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो तो कसा ग्रो करायचा त्याबद्दल शिकवलं आणि मी खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आणि आठवणीतून घेऊन जाईल असं मला वाटतं। तुम्हाला असं तर नाही ना, तुम्हाला या शोच्या ऑर्गनायझरनी सांगितलं की असं असं आमच्याबद्दल चांगलं बोलावे असं काही असं नाही ना, खरं सांगताय ना तुम्ही? हो, कारण की मी आधी जशी होते आणि 2-3 दिवसामध्ये जो बदल जाणवतोय मला तो खरंच म्हणजे ट्रू आहे, तसं त्यामध्ये खोटं वगैरे काहीच नाही आहे। थँक्यू, थँक्यू, आम्ही चेष्टा केली। माझं नाव करिश्मा माने आणि हे शोमध्ये 3 दिवस ग्रूमिंग चाललं आहे आणि ते सगळे ग्रूमर्स खूप चांगले आहेत आणि ऑर्गनायझेशन खूप चांगलं आहे बालाजी इव्हेंट्सचं आणि सगळे ते सुद्धा इम्प्रूव्ह करतात, कसं बोलायचं, वॉक सगळं डिटेलमध्ये सांगतात। थँक्यू। काय नाव आपलं, काय करता तुम्ही? मी मानसी कोकणे, मी ॲक्च्युली आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग 3rd इयरला आहे आता सध्या। मला एवढंच बोलायचं आहे की या 3 दिवसात मी भरपूर काही शिकली आहे, लाईक वॉक, पहिली गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स। आधी मी घराच्या बाहेर पण निघत नव्हती आणि 4 लोकात पण बोलत नव्हती, पण आता असं वाटते सगळ्यांच्या समोर वॉक करणं म्हणजे ही माझ्यासाठी तेवढी एक अचीवमेंट आहे। सो थँक्यू सो मच सर, आमचे मेंटर्स, थँक्यू सो मच माझ्या तेवढी कॉन्फिडन्स येण्यासाठी। थँक्यू। आपण बघितलं की उच्च शिक्षित मुली पण शिक्षण घेऊन या ठिकाणी एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून आणि आपलं जे व्यक्तिमत्व विकास आहे त्यासाठी सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करत आहे, तर काय सांगाल तुम्ही याबद्दल, कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी पार्टिसिपेट होऊन आधीचा आणि आत्ताचा बदल कसा वाटला? नमस्कार, माझं नाव शुभांगी पाचपूत आहे, माणूस मी आय टी स्टुडंट आहे, मास्टर्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। थँक्यू। तर माणूस जसा वयाने मोठा होत जातो त्यासाठी त्याला व्यक्तिमत्व विकासाची गरज असते आणि मला तरी वाटतं की हा शो त्यासाठी आहे की माणसाचं कॉन्फिडन्स लेवल कुठपर्यंत, आज जे लोक घरातून बाहेर निघत नव्हते, उभं राहून स्टेजवर बोलू डेअर करत नव्हते, आज ते येऊन वॉक करत आहेत 10 लोकांसमोर, 100 लोकांसमोर, उद्या अजून ऑडियन्स असतील। म्हणजे आज जर इथे जर तुम्ही मिस महाराष्ट्र होत आहे तर उद्या मिस इंडिया ही आमच्यातून कोणी होऊ शकतं आणि दिस इज अ व्हेरी बिग प्लॅटफॉर्म फॉर अस। थँक्यू प्रसाद सर की त्यांनी आम्हाला एवढी अचीवमेंट करण्यासाठी थोडंसं हे केलं आहे आणि ऑल टीम मेंबर्स, थँक्यू सो मच। आपण बघितलं की याआधी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अशी लोकांची धारणा होती की मुली आणि महिला म्हणजे चूल आणि मुलंच, तर ही धारणा बदलत आहे, मुली अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी परफॉर्मन्स करत आहे आणि आपल्या समाजाचा आणि आपल्या देशाचा विकास करत आहेत। काय सांगाल तुम्ही या शोबद्दल? फर्स्ट, माझं नाव रुपाली बागल आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, 2nd इयर अपियर आहे आणि म्हणजे फर्स्ट म्हणजे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स हा नव्हताच, मी इतकी भीत होते सगळ्यांमध्ये जाण्यासाठी किंवा सगळ्यांच्या समोर गेल्यावर। फर्स्ट डे तर मी इथे आल्यावर पडले असते चालताना, बट आता इतका कॉन्फिडन्स आलं की मी चालू शकते, बोलू शकते, सगळ्यांमध्ये वावरू शकते। थँक्स प्रसाद सर की त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली, आमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवला आणि हेल्प केली। थँक्यू। तर बघितलं आपण या शोमुळे मुलींच्या जी काही भीती असते ती सुद्धा भीती जाऊन त्या डेअरिंगने या शो स्टेजमध्ये डेअरिंगने पुढे येत आहेत, जाणून घेऊया आणखी जे पार्टिसिपेंट। काय नाव आपलं आणि काय करता? नमस्कार, मेरा नाम सिमरन चौधरी है, मैं कंप्यूटर इंजीनियरिंग कर रही हूँ और पहले तो मैं ये बताना चाहूँगी कि फर्स्ट डे जब हमने अप्लाई किया था तो हमारे अंदर कॉन्फिडेंस नहीं था बिल्कुल भी, और बट अभी हम धीरे धीरे करके कॉन्फिडेंस हमारा गेन हुआ एंड जो टीम है यहाँ की वो टीम भी बहुत अच्छी है एंड बहुत सपोर्टिव है। फॉर लास्टली आई वॉन्ट टू थैंक यू प्रसाद सर एंड होल द टीम, थैंक यू सो मच। माझं नाव आकांक्षा जाधव, मी जास्त काही नाही बोलणार आहे, मला फक्त प्रसाद सरांना एवढंच सांगणं आहे की जे आत्ता शो असे चालू आहेत तसे त्यांनी पुढं शो चालू करावेत आणि बस मी एवढंच बोलू शकते, आमच्यातला कॉन्फिडन्स वाढवा। नमस्कार, मी रेणुका नरोडे, मी लास्ट इयर बीकॉममध्ये शिकत आहे, मला ह्या टीमबद्दल एवढंच म्हणायचं की यांचं मॅनेजमेंट खूप छान आहे,
खूप सुंदर आहे मॅनेजमेंट, सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत, कॉन्फिडन्स लेवल खूप वाढलेला आहे आमच्यात आणि पर्सनल डेव्हलपमेंट पण खूप झालेला आहे. सो थँक्यू सो मच. हॅलो, मी करिश्मा मनियार फ्रॉम ओतूर. मैं जुन्नर तालुके से आई हूँ. मतलब हम लोग का गांव तो गांव ही है, तो मुझे शिवानी मैम बोले थे कि आप करो मैम, आप कर सकते हो. मैं ब्यूटी इंडस्ट्री से ब्यूटी इंडस्ट्री से आती हूँ मैं, तो मुझे मतलब आना था यहाँ पे, कुछ करना था, मुझे चांस नहीं मिल रहा था, तो शिवानी मैम मुझे बोले कि आप कर सकते हो, आप आओ यहाँ पे करो, आपको चांस मिलेगा. आप मुझे में जितना कॉन्फिडेंस है मैं यहाँ पे ला सकती हूँ आगे. सो दैट्स व्हाई मैं यहाँ पे आई हूँ. और थैंक्स शिवानी मैम और सब ने बहुत अच्छा सपोर्ट किया है मुझे यहाँ पे आके. मतलब बहुत अच्छा लग रहा है, इतने दूर से मैं आई हूँ यहाँ पे, तो कुछ मतलब लेके तो ज़रूर जाऊँगी यार, एक्सपीरियंस तो. यहाँ पर जान लेते हैं कि पेरेंट्स आपको या फैमिली आपको कैसे सपोर्ट कर रही है. फैमिली बहुत ज़्यादा सपोर्ट कर रही है, वो चाहते हैं कि हम कुछ करें फ्यूचर में. कभी कभी कुछ रिस्ट्रिक्शंस होते हैं, बट हमारे सर्स भी हमको सपोर्ट करते हैं, तो पूरी तरीके से हमको फ्रेंड्स भी सपोर्ट करते हैं, तो वो अच्छी बात है क्योंकि फैमिली सपोर्ट ही सबसे बड़ी बात होती है. हेलो सर, ॲक्च्युली फ्रेंड्स पण आहेत असे सपोर्ट करणारे आणि फॅमिली पण आहे सपोर्ट करणारी आणि टीमवर्क पण खूप छान आहे इकडे. सो सगळ्यांना टीमवर्कला सुद्धा थँक्यू सो मच. काय सांगाल या शोबद्दल, कसं वाटतं तुम्ही पार्टिसिपेट आहात? आणि सेकंडेस्ट शो आहे आणि मी हा आधी कधी केलेला नाही, माझं कॉन्फिडन्स लेवल खूप कमी आहे. सो मग मी ह्या शोमध्ये आली आहे ह्या अर्थाने की मला काहीतरी एक्सपिरियन्स करायला भेटेल आणि माझं कॉन्फिडन्स लेवल वाढेल म्हणून ह्यासाठी मी आलेली आहे. म्हणजे जरी विनर नाही झाली तरी ॲटलीस्ट एक एक्सपिरियन्स राहील एक सोबत. फ्युचरमध्ये काय करायचं आपला? फ्युचरमध्ये म्हणजे ह्या फील्डमध्ये जे अपॉर्च्युनिटीज भेटले तर नक्कीच मी ट्राय करेन. ह्या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज जर भेटले तर माझं बेस्ट देईल मी. हे ते भेटले तर म्हणजे घ्यायची ओढून हा तेच अपॉर्च्युनिटी तेच हा तेच अपॉर्च्युनिटी मी घेईल, ग्रॅप करेल मला जेवढं पॉसिबल असेल तेवढं. थँक्यू व्हेरी मच. बघितलं ह्या ज्या मुली आहेत, तरुण मुली आहेत आणि या समाजाच्या पुढच्या देश घडवणाऱ्या मुली आहेत आणि या मुली आता संपूर्ण चांगल्या प्रकारे डेअरिंगनी पुढे येत आहेत. तर या शोचे जे काही हे आहेत, टीम आहे, त्या टीमला सर्वांच्या वतीने धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या टीमचे लीड करणाऱ्या या मॅम आहे, काय सांगाल याबद्दल? सर्वआधी मी थँक्यू सो मच प्रसाद खरे सर, माझ्यावर ट्रस्ट ठेवून मला ही अपॉर्च्युनिटी दिली त्यांनी. खूप मज्जा केली, धिंगाणा घातला आम्ही. मी जे शिकते ते मला दुसऱ्यांना शिकवायला खूप आवडतं आणि 2 दिवस आम्ही तेच केलं आहे. फर्स्ट डे बऱ्याचशा मॉडल्स होत्या तर थोडे नर्वस होत्या, पण आज बऱ्यापैकी सेटल झाल्यात आणि छान प्रकारे ग्रूम पण झाल्यात. म्हणतात ना, एक म्हण आहे, परिंदों को मंजिल मिलेगी यकी उनके पर बोलते हैं. परिंदों को मंजिल मिलेगी यकी उनके पर बोलते हैं. अक्सर खामोश होते हैं वो लोग जिंदगी में जिनके हुनर बोलते हैं. तर आज आमचं 2 दिवसापासून जरा सायलेंटली काम चाललं आहे, पण 100% ग्रँड फिनालेच्या दिवशी माझ्या मॉडेल्स तिथं धिंगाणा घालणार आहे आणि ब्लास्ट करणार आहे, एवढंच म्हणू. आणि आर्यन हा त्याच्याकडून जाणून घेऊ की खुर्ची या चित्रपटाचा त्याचा एक मस्त धमाकेदार डायलॉग, आर्यन काय आहे तो डायलॉग? माझा बाप नेहमी म्हणतो, माणूस वयानाला नसतो पण स्वप्न बघायला वय नसतं, ते कोणत्या बी वयात पूर्ण करू शकतो. आता खुर्ची आपलेच. क्या बात है. ओके, नमस्कार, मी श्रेया पासलकर. महाराष्ट्र ओरिजिन हा शो प्रसाद सर इवन त्यांची टीम हे सगळे मिळून खूप सुंदर करतात. उद्या तुम्हाला कळेलच शो 18 तारखेला आहे. आज आमचं ग्रूमिंग सेशन चालू आहे आणि खुर्ची हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येईल, त्यामध्ये माझा रोल प्रीती आहे आणि पुढचं तुम्हाला आर्यन सांगितलंच. हाय आर्यन. हॅलो. या शोबद्दल काय, कसं वाटलं तुला हा शो इव्हेंट आणि मूवीबद्दल काय सांगशील? मूवी म्हणजे छानच झाली आहे मूवी, म्हणजे माझा कॅरेक्टर एक वेगळा आहे आणि मी पहिल्यांदाच करतो आहे ना, म्हणून खूप छान वाटतं आहे मला. क्या बात है. आणि या शोबद्दल काय मत आहे?
हा शो महाराष्ट्र ओरिजिन म्हणजे खूप छान शो आहे हा. म्हणजे प्रसाद दादा, अजून रोहित दादा, चिराग दादा सगळ्यांनी खूपच म्हणजे मेहनत घेतली आहे. तर आपण बघतोय की उद्या हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. खुर्चीचे जे कलाकार आहेत ते या ठिकाणी येऊन या सर्व कलाकारांना शुभेच्छा देत आहेत, त्यांच्या कामाची पाहणी करत आहेत, त्यांना पुढे जाण्यासाठी ते खूप हेल्प करत आहेत. अशा प्रकारचं या ठिकाणी खूप छान वातावरण तयार आहे. तर उद्या हा शो नक्की पहा, ऑनलाईन पहा, हा शो पहा आणि आपण बघाल की या मुलांमध्ये खूप सारे बदल घडून येतील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.